नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डे 8 मध्ये ब्रिज कोर्स मराठी 8वी इयत्तेसाठी ज्या क्षमता विकसित होणं अपेक्षित आहे त्या त्यांची एक उजळणी रिव्हिजन म्हणून आपलं सर्वांचं आज या डे 8 मध्ये 8व्या दिवशी खूप खूप स्वागत। क्षेत्र मौखिक भाषा विकास, त्यामध्ये क्षमता कौशल्य, भाषण संभाषण वाचन लेखन, प्रसंग चित्र पाहून त्यावर व्यक्त होणे। पहा, तुम्ही पाहत असाल कृती पत्रिकेमध्ये एखादं प्रसंग चित्र दाखवलं जातं आणि चित्रकार सुद्धा खूप काही सांगून जातो। पहा, चित्र असतात, फक्त चित्र दिलेलं असतं, पण त्या चित्रामधून जो भाव व्यक्त होतो, जो अर्थ व्यक्त होतो, तो खूप खूप काही असतो। त्याच्यावर तुम्हाला 100 ओळी पण लिहिता येतील। उदाहरणार्थ तुम्हाला एक चित्र तुमच्या नजरेसमोर आणा, एक नदी वाहते, बाजूने काही झाड आहेत, काही तोडतोय एक माणूस, एक कंपनी कारखाना दाखवलेला नदीच्या कडेला, त्याचं पाणी वेस्टेज पाणी म्हणजे खराब पाणी नदीला मिळताना दाखवलंय आणि नदीमधले मासे मरताना त्या चित्रामध्ये दाखवलेत। त्याच्यावर खाली येईल, वरील चित्रांचं निरीक्षण करून निबंध लिहा, 10 ओळी 20 ओळी, म्हणजे जल प्रदूषण याच्यावर आपल्याला निबंध लिहायचा आहे। म्हणजे पहा कशा असतात, चित्र तेवढंच दिलेलं आहे, त्याच्यावर किती ओळी लिहिता येतील, प्रत्येक व्यक्ती त्याच्या त्याच्या पद्धतीने खूप काही लिहिल। कोणी 20 ओळी लिहिल, कोणी 25 लिहिल, कोणी 10 ओळी लिहिल, किती ओळी लिहिता येतील। म्हणून विषय फक्त एक चित्र दाखवलंय, त्याच्यावरून कितीतरी लिहिता येतं। म्हणून चित्र सुद्धा कितीतरी दाखवू शकतं। एखादं प्रसंग चित्र आहे, ऍक्सिडेंटचं दाखवलेलं असतं, अपघात, त्याच्यावरून सुद्धा खूप काही लिहिता येईल। म्हणजे लक्षात घ्या, आपल्याला प्रसंग चित्र पाहून त्यावर व्यक्त होता आलं पाहिजे, बोलताही आलं पाहिजे, लिहिताही आलं पाहिजे आणि ते येणं खूप गरजेचं आहे। म्हणून ते कौशल्य जाणून घेण्यासाठी इथे पहा चित्र दाखवलंय। पहा या चित्रामध्ये पाऊस येताना, वादळी पाऊस आहे, झाडांची पानं सुद्धा एका बाजूला सरकलेली आहेत, म्हणजे खूप जोराचं वादळ आहे आणि पाऊस पडतोय। लोकांचे हाल पहा, गाडीवर धावणाऱ्यांचे, रस्त्याने पाणी पहा, रस्त्यावर पाणी साचलेलं आहे, म्हणजे याच्यामधून खूप काही सुचवलंय की पाण्याची, पावसाच्या पाण्याची आपत्ती व्यवस्थापन केलेलं नाही। आणि दुसरी चांगली बाजू, खूप पाऊस पडला आहे, बाजूने निसर्ग सुद्धा, म्हणजे असं कितीतरी त्याच्यामधून सूचित होईल, त्याच्यावरून तुम्हाला निबंध लिहिता येऊ शकतो। म्हणजेच अशा पद्धतीने तुमचं मत तुम्ही मांडू शकता। आता सराव म्हणून तुम्हाला काय करायचं आहे वहीमध्ये, तर हे प्रश्न लिहायचे सराव म्हणून, अन्न साखळी, पाऊस, ऑक्सिजन कसा आहे, कमी ऑक्सिजन कशामुळे कमी होतो, कशामुळे वाढतो, पावसाळ्या ऋतूची सुरुवात झालेली आहे, समज अतिवृष्टी होऊन पूरस्थिती निर्माण झाली तर आपत्ती व्यवस्थापन कसं केलं पाहिजे, त्यासाठी तुम्ही काय उपाययोजना सांगाल, हा पण तुम्ही लिहून काढायचा वहीमध्ये आणि याच्यावर 10 ते 12 ओळी लिहायचे। की समजा अतिसृष्टी झाली, अतिवृष्टी झाली म्हणजे खूप पाऊस पडला पावसाळ्यामध्ये आणि पूरस्थिती निर्माण झाली तर आपत्ती व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने तू कोणत्या उपाययोजना करशील, असा प्रश्न लिहा, कृती लिहा आणि खाली लिहा की मी काय करू शकतो त्यासाठी, अगोदरच पाऊस येऊ नये आपत्कालीन व्यवस्थापन म्हणून काय काय करू शकतो, माझ्या घराच्या बाजूने काय करू शकतो, घरामध्ये काय करू शकतो, काय ठेवू शकतो, कुठली खबरदारी घेऊ शकतो, हे सर्व तिथे खाली लिहाय। म्हणजे तुम्हाला स्वतः मांडण्यासाठी हे आहे। म्हणून अशा या आपत्ती व्यवस्थापन पाहिल्यानंतर या डे 8 मध्ये आपण सर्वांनी व्यवस्थित ऐकलंय, म्हणजे याच्यामधून सुद्धा व्यक्त व्हायचं आहे। या व्यक्त होण्याचं जे क्षेत्र आहे हे 8वीचं कौशल्य आहे, हे तुमच्यामध्ये विकसित झालं पाहिजे। हे विकसित झालं की तुम्हाला कुठलाही निबंध लिहिता येईल। तुम्हाला याच्यासाठी थोडंसं वाचन करावं लागेल, अवांतर वाचन, कथा, कादंबऱ्या, नाटकं, पेपर वाचला, रोज वर्तमानपत्र वाचलं पाहिजे, आपल्या घरी असो, शेजाऱ्यांकडे असो किंवा जिथे मिळेल तिथे वर्तमानपत्र वाचली पाहिजेत,
टीव्हीच्या इतर मालिका कार्यक्रम न पाहता, त्याच्यात वेळ न दवडता, दिवसातून एक वेळ का होईना शांत मनाने बातम्या पाहिल्या पाहिजेत. जगात कुठे काय घडत आहे याला आपण जनरल नॉलेज असं म्हणतो, करंट नॉलेज. ते करंट नॉलेज सुद्धा आपल्यामध्ये असलं पाहिजे. तर अशा पद्धतीने आपण डे 8 मध्ये सर्वांनी शेवटपर्यंत पाहिलं, त्याबद्दल आपले सर्वांचे पुनश्च धन्यवाद.